दुर्घटना घडलेल्या घाटकोपर मध्येच मोदींचा रोड शो। LBS रोड वर मोदी साधणार जनतेशी संवाद। मोदींना दुर्घटनेचा खेद नाही का? विरोधकांचा सवाल। वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रफुल्ल पटेलांनी घातलेल्या जिरेटोपांना वाद। मोदींना जिरेटोप घालण्याची प्रफुल्ल पटेलांची हिम्मतच कशी? जिरेटोप सत्कारावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप। घाटकोपर दुर्घटनेमध्ये नेत्यांच्या चमकोगिरीचा मुद्दा ऐरणीवर। किरीट सोमय्यांमुळे बचाव कार्यात अडथळे। संजय दिना पाटलांचा आरोप। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जरांगे बसणार आमरण उपोषणाला। मराठ्यांच्या आरक्षणाच्या वाटेत 5 भाजपचे नेते आल्याचा आरोप। होर्डिंग प्रकरणामध्ये BMC आणि रेल्वेची लफ्फाछप्पी। 120 फुटी होर्डिंग 80x80 फूट असल्याचा BMCचा दावा। पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा अजूनही बचाव कार्य सुरूच। 26 तास उलटल्यानंतरही सांगाडा हटवण्याचं काम सुरू। सांगाडाखाली अजूनही काही जण असल्याचा संशय। राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुका ढकलल्या पुढे। शिक्षक पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती। उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा। सकाळी 9 वाजता पोपटलाल TV वर दिसतात। देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। मुंबईत पुन्हा अवकाळी पावसाची चिन्ह। हवामान खात्यानं वर्तवलाय अंदाज। नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन। ईशान्य मुंबईमध्ये घरोघरी मोदींच्या आगमनाचं देणार निमंत्रण। चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली बैठकीत निर्णय। भारतीय नौदल अधिकाऱ्याच्या मदतीकरता धावले मुंबई वाहतूक पोलीस। पवई इथं जाताना प्रशांत रॉय झाले होते बेशुद्ध। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा। रमेश चेन्नीथलांची मागणी। घाटकोपर सारखा प्रकार कल्याणमध्ये घडल्यास अधिकाऱ्याला माफ करणार नाही। आमदार विश्वनाथ भोईर यांचा संतप्त इशारा। कल्याणमधल्या होर्डिंगचे ऑडिट करण्याची केली आहे मागणी। आमदार रवींद्र दंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल। सहकारनगर पोलीस ठाण्यात जमावबंदीचं उल्लंघन केल्यानं गुन्हा दाखल। भिवंडीत निलेश सामरे यांची विजय निर्धार यात्रा। निलेश सामरे यांचं ठिकठिकाणी स्वागत। श्रेणीत महायुतीचाच उमेदवार निवडून येणार दादा भुसेंनी व्यक्त केलाय विश्वास। दिल्लीत कथित मद्य धोरण प्रकरणामध्ये के कवितांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ। राऊस एव्हेन्यू न्यायालयानं सुनावणी ढकलली आहे पुढे। नागपूरमधल्या सिग्नलवर लोकांना उन्हापासून बचावाकरता पालिकेकडून ग्रीन नेटची सोय। शिर्डी साई भक्तांकरता साई संस्थानकडून खास सोय। उन्हापासून बचावाकरता मंदिर परिसरात उभारलाय मंडप। भाविकांकरता मंदिर परिसरात वैद्यकीय सुविधा। सलग चौथ्या दिवशी साताऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यानं शेतात आणि रस्त्यावर आंब्याचा सडा। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।